आपणा सर्वांना शुभ नमस्कार। आज बरीच मोठी गर्दी इथं मला आनंदित करून गेलेली आहे। आक्रंदन बद्दल मी गेले 4 वर्ष तरी ऐकत होतो आणि आता विश्वास पडला कि 4 वर्ष या चित्रपटाला खा लागले। बरोबर, कारण ह्या चित्रपटामध्ये जेही कलाकार आपण सगळ्यांनी निवडलेले आहेत आणि ज्या तमाने ह्या चित्रपटामध्ये कलाकारांना आपल्या ट्रेलरमध्ये दिसतंय की काम केलेलं आहे, तर हा चित्रपट नक्कीच दमदार होईल ही माझी तरी वैयक्तिक अपेक्षा आहे। चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक शशिकांत देशपांडे माझे जीवस्य कंठस्य मित्र आहेत, गेले 28-30 वर्ष आमची मैत्री आहे। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी लहानपणापासून चित्रपट सृष्टीमध्ये आहे, पण या व्यक्तीबद्दल मी अभिमानाने बोलेन। आपण ज्या ब्लॅक अँड व्हाईट जमान्याचा दूरदर्शन पाहतो, बाळ धुडी साहेब आमच्या सोबत आहेत, आमचे सिनियर आहेत, आम्ही हेलिकॉप्टरमध्ये सोबत प्रवास केलेला आहे, आठवत असेल त्यांना। एका इव्हेंटमध्ये ते माझ्याकडे चीफ गेस्ट होते। ज्या जमान्यामध्ये ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही चालायचा आपल्याकडे, त्या जमान्यामध्ये नवीन नवीन जे कलाकार निर्माण झाले होते, शिवाजी पार्क आपलं शिवाजी मंदिर च्या बाहेर नाटकामध्ये काम करण्याकरिता, दादरच्या रणजित स्टुडिओच्या समोर चित्रपटामध्ये काम करण्याकरिता जे नवखे कलाकार तरसत होते, ते आज मराठी चित्रपट सृष्टीचे अमिताभ बच्चन आहेत। त्याच्यापैकी बऱ्याच लोकांना घडवण्यामध्ये माझ्या या मित्राचा हात आहे। म्हणजे त्या काळामध्ये मी डान्सर होतो, मी समाजसेवकही होतो, आज मी डान्सर पण आहे, समाजसेवक आहे, पत्रकार आहे, माझा हेलिकॉप्टरचा बिझनेस आहे, इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस आहे, पण नेहमी मला असं वाटतं की शशीने काहीतरी घडवावं। 90 टीव्ही सिरियल्स त्यावेळेस या व्यक्तीने केले, ज्यांना 5 रुपये हा व्यक्ती पगार द्यायचा, त्या 50 लाख रुपये तरी सायनिंगला घेतात मराठी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये। त्याच्यापैकी काही लोकांची मी नावं घेत नाही, पण ते मराठीचे अमिताभ बच्चन आहे, सलमान खान आहे, शाहरुख खान आहे, बऱ्याच लोकांना माझ्या डोळ्यासमोर त्यांनी घडवलेलं आहे। आणि घडता घडता आपल्याला आठवत असेल, एकदा मी शशीची श्रीदेवींची भेट घालण्याचा प्रयत्न केला होता, सिरॉक हॉटेल आपल्याकडे बांधणारं होतं। सुदैवाने माझे हिंदी चित्रपट सृष्टीचे मित्र आहेत, ते जर्नलिस्ट होते, PR होईल, आता काम करत नाही आहेत, त्यांच्या मार्फत श्रीदेवीपर्यंत शशीला पोचवायचा प्रयत्न केला। दुर्दैवाने मी पोचलो, पण हे पोचू शकले नाही काही कारण असतो, पण त्याच्या नंतरचाही दुर्दैव असं ठरलं की पूर्ण अपॉइंटमेंट चांगली मिळाली, श्रीदेवी सोबत नाश्ता करायचा सिरॉक हॉटेलमध्ये ठरला। आणि आमचं दुर्दैव, आम्ही हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी त्या हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट झाला, त्या रूम मध्ये श्रीदेवी होत्या, ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला, ते आमचं दुर्दैव, आम्ही त्यांना कधी भेटू शकलो नाही, त्या आपल्याकडे आता हयात नाही आहेत। पण एवढे संघर्ष ह्या शशिकांत देशपांडे नावाच्या माझ्या मित्राने केलं आणि आज आपल्या पुढे जो मी लवाजमा बघतोय हा यशस्वी आहे। हा यशस्वी याच्यासाठी की मगाशी धुळी साहेब बोलले की शूटिंग करत असताना कधी या माणसाला मी रागावताना पाहिलं नाही। सर आपण शूटिंग मध्ये म्हणता की तर या माणसासोबत 30 वर्ष काढलेत, सुखा दुःखात 24 तास आम्ही सोबत राहिलो, सगळ्या ठिकाणी फिरलो, पण या माणसाने कधी कोणाला प्र शब्द वापरलेला नाही। मी एखाद्या वेळेस रागाने बोलू शकतो, पण हा माणूस कधी रागाने बोललेला नाही। मी वी वॉन्ट यू टू स्पीक। गुड इव्हनिंग एव्हरीबडी, इट्स इंडीड माय प्लेजर टू बी द पार्ट ऑफ दिस। नमन इज अ व्हेरी डिअर फ्रेंड। This film is able hands to be distributed. As a great distributor, I will definitely see that it gets better showcasing. Shashi, me and Ravi has been very close friends. I am very happy to see the success of this film in the first showcasing. When we say that it is a first look launch of a film, and when we see what type of people are on the board, exactly what type of distributor you have got, what type of setup it is, and who are the people who are invited for the first show, when we see everything come in the place, then we realize that it's in the safe hand. So I wish everybody in the crew, in the cast, and everybody who's associated with the film best of the luck, all best wishes, and I hope that this film will do wonderful. Thank you so much. It will definitely do wonderful. Thank you so much. May I request you to have your seat, please. Me
आणि श्रीयुत गोविंदजी आहेर गोविंद मोतीराम आहेर यांना विनंती करते त्यांनी उपेंद्रजींचा सत्कार करावा. गोविंदजी जोरदार डायल झाले पाहिजे. थँक्यू थँक्यू सो मच उपेंद्रजी. आपण दोन शब्द बोलावेत अशी नम्र विनंती. ऍक्च्युली खूप ट्रॅफिक होत यायलाही खूप ट्रॅफिक होतं आणि सिनेमाच्या शूटिंग पासून रिलीज पर्यंतही खूप ट्रॅफिक होत. एक वेगळा विषय होता. सरांबरोबर मी पहिल्यांदाच काम करतोय आणि थिएटरमधले खूप जुने जुने सिनियर ऍक्टर्स होते त्यांच्याबरोबर काम करायला मजा आली. आता ऍक्च्युली ती फिल्म बघायला आणि लोकांना ती कशी रिसीव्ह होतीये ती ते बघण्यामध्ये उत्सुकता आहे. तर माझ्यासकट सगळ्यांना शुभेच्छा खूप. आपण जेव्हा सिनेमा प्रदर्शित होणार असतो तेव्हा खूप जणांचं सहकार्य लागतं. ह्या अकरंदन हे जे पिक्चर येत आहे ह्याचे निर्माते आहिर आहेत आणि दिग्दर्शक म्हणा शशिकांत देशपांडे आहेत. कथा त्यांचीच आहे, दिग्दर्शनही त्यांनीच केले. एक वेगळ्या प्रकारचा चित्रपट, दलित अत्याचारावरचा चित्रपट त्यांनी केलेला आहे आणि सगळे मराठी इंडस्ट्रीतले सगळी मातब्बर मंडळी ह्या चित्रपटामध्ये आहेत आणि सगळ्यांनी आपापली कामं अतिशय सुरेख केलेली आहेत. पण देशपांडे जे आहेत त्या देशपांडे हे मुळात बुद्धिमान आहेत, कल्पक आहेत, कल्पकता त्यांच्याकडे आहे आणि स्वतः लेखक असल्यामुळे त्यांनी ह्या चांगल्या कथेचा इतका सुंदर उपयोग केला आहे की त्याला तोड नाही आहे. हे खरं म्हणजे हा सिनेमा लवकर यायला पाहिजे होता पण बराच वेळ गेला, बराच उशीर लागला, का होईना. पण आता तो रिलीज व्हायच्या मार्गावर आहे आणि देशपांडेंसारखा एक चांगला दिग्दर्शक ह्या सिनेमाच्या निमित्ताने लोकांच्या नजरेसमोर येईल आणि त्यांना असेच चांगले चांगले चित्रपट मिळावेत ही मनापासूनची इच्छा आहे. धन्यवाद. माझा रोल तसा सुरुवातीला निगेटिव्ह आहे आणि नंतर पॉझिटिव्ह आहे. म्हणजे शरद पोंक्षे आणि मी गावातली मंडळी आहोत आम्ही आणि अत्याचार करणं वगैरे हे प्रकार जे का आहेत खलनायकी टाईप तसा तो रोल आहे. पण तो एंडला सुरुवातीला जरी निगेटिव्ह असला तरी एंडला तो पॉझिटिव्ह होतो हे प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यानंतरच कळू शकेल. चित्रपटाचं शूटिंग 2-3 वर्ष होत आली या चित्रपटाला. पण यांची जी मेहनत आहे, कलाकाराने आपापली कामं चोख केली याच्याबद्दल वादच नाही. पण देशपांडेंचं जे कल्पना, त्यांची मेहनत काय ह्या चित्रपटाच्या संदर्भात आणि कल्पकता त्यांची जी आहे त्या संपूर्ण याला त्यांनी जे वळण दिले चित्रपटाला ते पाहताना म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत माणूस हालत नाही इतकी त्या सिनेमाची ताकद आहे. या चित्रपटाबरोबर बरेचसे दिग्गज जोडले गेले नाही, बरेच मंडळी विक्रम गोखले आहेत, मोहन जोशी आहेत, आज आपल्या मध्ये हयात नाही आहे ती स्मिता तळवलकर आहेत अभिनेत्री, नंतर टिकेकर, लिमये, उपेंद्र लिमये, शरद पंक्षी अशी बरीच मंडळी आहेत आणि प्रत्येकाने जे त्यांच्या वाटेला रोल आहे तो त्याने अप्रतिम प्रत्येकाने रोल केलेला आहे आणि तो सर्वांग सुंदर असा चित्रपट झालेला आहे. देवदत्त साबळेंचं संगीत आहे, बुजुर्ग माणूस आहे आणि सगळ्यांचे आशीर्वाद मिळालेले. दुसरं काय आशीर्वादाशिवाय दुसरं काय. आणि ते आज फळाला आलेत आणि आता प्रत्यक्ष चित्रपट रिलीज होईल त्यावेळेला आपल्याला समजेल की चित्रपटाची ताकद काय, का रेंगाळला, का थांबला हे अजूनही आम्हाला ते एवढं समजत नाही आहे. पण का होईना, वेळ आलेली आहे. याच्यामध्ये व्यवस्थितपणे मांडलेली आहे ते चित्रपट पाहिल्यानंतरच आपल्याला कळेल. मैं ज़्यादातर सोशो पॉलिटिकल फिल्में करना पसंद करता हूँ क्योंकि एक कलाकार होने के नाते मुझे ऐसा लगता है टिपिकल एक कमर्शियल फिल्म करने से अच्छा है एक
सोशो पॉलिटिकल जो हमारे समाज के प्रॉब्लम्स है, जो हमारी समाज की समस्या है, उसके ऊपर अगर भाष्य करने वाली कोई कलाकृति मेरे पास आती है तो वो करने में एज एन एक्टर सेटिस्फैक्शन ज़्यादा मिलता है। तो शशिकांत देशपांडे सर कुछ साल पहले ऐसे एक कहानी लेके आए और वो मुझे बहुत अच्छी लगी। तो जैसे मैंने कहा कि एक हार्ड हिटिंग सोशो पॉलिटिकल फिल्म है जिसमें मैं एक पब्लिक वकील का किरदार कर रहा हूँ और अभी 4-5 साल हो गए फिल्म को शूट करते हुए, बट इट इज़ ऑलवेज बेटर लेट देन नेवर। हमें खुशी है फिल्म 7 सितंबर को रिलीज़ हो रही है। थैंक यू सो मच। टाइटल की बात करें सर, क्या कहना चाहेंगे जो टाइटल है इसका, टाइटल के बारे में? नहीं सर, वो आप डायरेक्टर से पूछो ना अभी। मैं क्या कहना चाहेंगे आज? आज अक्रंदन का प्रोमो फर्स्ट लुक लॉन्च हो गया। 2.5 साल से इंतज़ार कर रहा था कि ये फिल्म कभी आएगी। इसके बाद की फिल्म मेरी रिलीज़ हो चुकी है मगर ये रिलीज़ हो नहीं रही थी क्योंकि ये फिल्म एक सामाजिक विषय पर है जो आज हम देख रहे हैं कि समाज में जिन पर अन्याय होता है, कितने लोगों के अन्याय को न्याय मिलता है। कई बार तो ऐसा होता है अन्याय जिस पर होता है वो अगर पिछड़े समाज का होगा पैसे से और सामाजिक दृष्टि से तो उसको न्याय मिलना बहुत मुश्किल होता है। इसीलिए ये फिल्म की क्या है, रियल स्टोरी है क्या है? ये रियल स्टोरी नहीं है, रियल स्टोरी को नज़र में रखे हुए लिखी गई स्टोरी है, रियल स्टोरी नहीं है। की बात करें कौन-कौन इसमें? उपेंद्र लिम्बाय, शरद पोंगशे, विक्रम गोखले, मोहन जोशी, उदय टिकेकर, बाल धुरी जी, भारत गणेशपुरे, मराठी के काफ़ी टॉप स्टार इसमें हैं जो काफ़ी दिन के बाद इतने स्टार एक पिक्चर में आ रहे हैं और वो भी ऐसे सब्जेक्ट में जो मतलब रियलिस्टिक पर बेस है। कहाँ पे शूट किया गया? ये मुंबई और कोल्हापुर में। क्या कहना चाहेंगे, बॉलीवुड में मराठी में अभी एक बराबर का लेवल हो गया है क्योंकि पहले मराठी फिल्मों में गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड था, आजकल क्या लॉन्चिंग से लेकर हर चीज़ में शूट से लेकर बजट वगैरह, क्या कहना चाहेंगे? नहीं सर, इसका मतलब है हमारे जो प्रेक्षक है या देखने वाले लिए वो अभी ये अच्छे सब्जेक्ट की डिमांड करने लगे हैं और अच्छे सब्जेक्ट हमेशा रीजनल से ही आए हुए हैं और इसीलिए मराठी फिल्म के भी अच्छे दिन आए हैं। काफ़ी अवार्ड मिल चुके हैं, बताने चाहेंगे क्या क्या? ये फिल्म को काफ़ी जगह नॉमिनेशन था फेस्टिवल्स में और हम लोग नेशनल अवार्ड तक गए थे, दुर्भाग्यवश हमें मिला नहीं। पता नहीं मतलब हम लोग कहाँ कम गिर गए। सब्जेक्ट वाइज देखे जाए तो सब लोगों